जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण, आवश्यक सुविधांसाठी तत्काळ निधी देऊ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. जिल्हा स्त्री रुग्णालयातील ओपीडीच्या नूतनीकरणामुळे महिला रुग्णांसाठी चांगलीच सुविधा निर्माण झाली आहे. या ठिकाणी आवश्यक इतर सुविधांसाठीही तत्काळ निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. रुग्णालयात सुमारे 1,78,68,000 रुपये निधीतून नूतनीकरण व आधुनिकरण करण्यात आले आहे, तर याचे लोकार्पण यांच्या हस्ते आज झाले. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की वैद्यकीय सेवा परिपूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. सर्वसामान्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना अंमलात आणली असून राज्यातही महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण चांगले आहे. राज्यात आदर्श रुग्णालय उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. रुग्णालयाला आवश्यक सोनोग्राफी मशीन आदी सुविधांसाठी तत्काळ निधी मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार श्री सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आधुनिकीकरणात रॅम्प, स्वच्छतागृह, विद्युतीकरण, पाणीपुरवठा अशा विविध कामांचा समावेश आहे. सीईओ आज आपल्या अकोला शहराच्या किंबहुना जिल्ह्याने जिल्हा भोवताली जे अन्य जिल्ह्यांच्या दृष्टीने महिला जिल्हा रुग्णालयाची उभारणी आणि त्याचं नूतनीकरण ज्या पद्धतीने झालं, मला वाटतं राज्यामध्ये अशा प्रकारचं एक आदर्श रुग्णालय आपण उभा करण्याचं काम केलं. म्हणून मी रणधीरभाऊ, हरीशभाऊ, खंडेलवालजी आणि सर्व आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक आहे, आपल्या दुसऱ्या मॅडम पटोकर मॅडम, त्या सगळ्यांचं मी आणि आपल्या सर्व स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं गेल्या काही वर्षामध्ये वैद्यकीय सेवा परिपूर्ण असावी हा प्रयत्न आपले नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीपणामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशनला ज्या पद्धतीने गती मिळालेली आहे, त्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका होती. आणि मग आयुष्मान भारत योजनेतून आज समाजातील प्रत्येक जो शेवटचा घटक आहे त्याला जोडण्याचा प्रयत्न झाला. आपल्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमधून 5 लाखापर्यंत आता ती आटे आपण मला वाटतं कार्डाची शिथिल केलेली आहे. सर्व राज्यातील जनतेला त्या दृष्टीने आता या मुख्य आरोग्य मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा आता निर्णय राज्य सरकारने केलेला आहे. मॅडम, आताच्या अनेक मागण्या जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.